अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पुण्यात सोने खरेदीचा उत्साह पाहायला मिळतोय. लग्नसराईचे दिवसही जवळ येत आहेत. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पुण्यात आज सोन्याचा दर हा 31,780 इतका आहे. सोने खरेदीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. अक्षय तृतीयेला महत्त्व असतं ते सोने खरेदीचं, कारण की या दिवशी जे काही सोने खरेदी करू ते चिरंतन टिकतं अशी एक धारणा आहे. आणि म्हणूनच पुण्यातील सराफा बाजारामध्ये आज सोने खरेदीसाठी गर्दी लोटलेली दिसते. आपण बघू शकतो पुण्यातील सराफा बाजारामध्ये आज सकाळपासूनच अशा प्रकारे लोक रांगा लावून वेढणे असतील किंवा दागदागिने असतील ते खरेदी करताना दिसत आहेत. खरं तर गेल्या 15 दिवसापासून सोन्याचे दर काहीसे वाढल्याचं चित्र आहे. गेल्या 2 एप्रिलपर्यंत सोन्याचे दर 30,000 ते 31,000 घरामध्ये होते. मात्र आज 24 कॅरेट सोन्याचा जो दर आहे तो 31,700 अधिक पुढे गेलेला आहे. मात्र तरीही आपण बघू शकतो आज या ठिकाणी हे जे पुणेकर आहेत या अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधून सोने खरेदी करताना दिसत आहेत. काय आज महत्त्व आहे, काय सांगशील अक्षय तृतीयेचं सोने खरेदी करण्याचं? आजचा खूप मोठा मुहूर्त आहे आणि खूप छान वाटते खरेदी करताना. सोनं महाग झालेलं आहे मात्र तरीही सोने खरेदी करतेस? अशी ही लग्नासाठी खरेदी करायचीच होती त्यामुळे करते. आपण बघू शकतो एकूणच सोनं महाग झालेलं आहे मात्र अक्षय तृतीयेचा मुहूर्त जो आहे तो मोठा मुहूर्त आहे, म्हणून ग्राहकांचा उत्साह कुठे कमी नाही आहे. माझ्याबरोबर पराग गाडगिळे आहेत. असं काय सांगाल, एकूणच दर वाढलेले आहेत मात्र गर्दी तर तितकीच दिसते, काय सध्या स्थिती आहे? आता पुढे लग्नसराई सुरू होते आहे, परीक्षा वगैरे संपलेल्या आहेत आणि लग्नासाठी जी खरेदी असते ती अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून करणं लोकांना जास्त पसंत करतात. लोक अक्षय लग्नाची कुठली खरेदी चांगल्या मुहूर्तावर खरेदी करायचे, त्यामुळे अक्षय तृतीयेला सोन्याचा दराचा विचार न करता खरेदी केली जाते. दर किती वाढला असला तरी मुहूर्त बघून खरेदी केली जाते. लोक दागिने मोठ्या प्रमाणात या दिवशी खरेदी करतात आणि या दिवशी खरेदी केलेली सोनं हे आपल्याकडे अक्षय राहतं अशी एक भावना असते लोकांची, त्यामुळं आवर्जून अक्षय तृतीयेला दागिने नसले तरी वेढणी किंवा चोख सोनं या स्वरूपात सुद्धा खरेदी केली जाते. पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.